फ्रेंड्स, मी गौरी महाजन तुमचं स्वागत करते बोलते तारे या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. आज आपण मराठीतल्या एका अशा तारकेशी गप्पा मारणार आहोत जी तारका बनली आहे मराठी इंडस्ट्रीची फंटॅस्टिक गर्ल. ओळखलत? तिचं नाव आहे संस्कृती बालगुडे. बोलते तारेच्या आजच्या भागात आपण संस्कृतीसोबत गप्पा मारणार आहोत. संस्कृती, बोलते तारेमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. संस्कृती, एक खास इंटरव्ह्यू आपण तुझ्यासोबत करतो आहे, याचं कारणही तितकंच खास आहे. कारण नुकताच तुझा सांगतो ऐका हा सिनेमा रिलीज झाला आहे आणि सांगतो ऐकामध्ये चक्क सचिनजींबरोबर तू काम केलंयस. कसा होता हा एक्सपिरियन्स आणि किती एक्सायटेड आहेस या मूवीला घेऊन? खूप एक्सायटेड. खूप एक्सायटेड कारण का बऱ्याच गोष्टी असतात. तुम्हाला एकदा सिरियल केल्यावर पिक्चरमध्ये पण काम करायचं असतं आणि तो मिळणंही फार गरजेचं असतो. किंवा असं होतं की काही डायरेक्टर्स किंवा काही ॲक्टर्स, मुळात डायरेक्टर्स किंवा एक अख्खं प्रोजेक्ट तुमच्यावर विश्वास टाकतं. जसं माझ्यावर जेव्हा माझी पहिली सिरियल मला मिळाली तेव्हा राकेश सारंग यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता आणि नंतर ती पुढे गाजली ही गोष्ट वेगळी, पण विश्वास टाकणं मला असं वाटतं खूप महत्त्वाचा असतो इनिशियल स्टेजला. तर त्यामुळे कुणी नाही पण सतीशजींनी हा विश्वास टाकला आणि खरंच खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती या पिक्चरमध्ये काम करण्याची. भीती वाटत होती कारण सतीश सर एकतर आणि त्यात अपोजिट द लेजेंड ऑफ द इंडस्ट्री ज्यांना आपण असं ओळखतो, तर ते समोर होते आणि प्लस एक गाणं होतं तर त्याची एक्साइटमेंट होतीच. नुसतंच गाणं नाही तर लावणी जी आपल्या महाराष्ट्रात खूप गाजते आणि महाराष्ट्र ज्याच्यामुळे ओळखला जातो ती लावणी आणि तू ओळखली जातेस आता त्या लावणीमुळे. हो. तर अशी ती लावणी आणि असा सांगतो ऐका. एकदा शूटिंग चालू झालं तर तेव्हा त्याच्यानंतर सगळं इज आऊट झालं, खूप मजा केली आम्ही. मला असं झालं की एकदा मध्ये शूटिंग थोडं पोस्टपोन झालं तर तेव्हा मला खरंच वाईट वाटलं होतं की यार आ शूटिंग नाही आहे का, लावा ना शूटिंग, मी येते ना सेटवर. कारण का फक्त सेटवर बसून ऑब्झर्व करणं पण खूप होतं त्यावेळी सांगतो ऐकाची, कारण कास्ट इतकी स्ट्रॉंग आहे सांगतो ऐकाची. तर त्यामुळे त्यांचे सीन नुसते मॉनिटरवर बघत बसणं किंवा त्यांची मजा मस्ती हे सगळं बघून खूप शिकण्यासारखं होतं. इन जनरल रादर सचिनजी जेव्हा परफॉर्म करायचे तेव्हा ते ज्या एनर्जीने, आत्तासुद्धा म्हणजे ज्या एनर्जीने किंवा जितके वेळा त्यांना टेक द्यायला सांगू तितक्या वेळा ते टेक द्यायचे. तर त्यामुळे असं वाटायचं की यार आपण किती केलं पाहिजे, अजून आपल्याला केवढं करायचं आहे, आपण केवढं शिकायचं आहे. रादर मला अजूनही असं सांगायचं वाटेल की फॅन्टॅस्टिकपेक्षाही माझं सांगतो आहे का मतलब खूप फेवरेट सॉन्ग म्हणजे सचिनजींचं फू बाई फू आहे. खरंच म्हणजे आपलं गाणं हे आपलं गाणं असतंच. रादर आता जेव्हा मी गाणं बघते तेव्हा असं वाटतं की यार हे का केलं, हे असं करायला पाहिजे होतं, हे एक्सप्रेशन अजून शेट यार आय कुड हॅव डन बेटर असं होतं. पण त्या क्षणाला तुम्हाला माहिती नसतं काय होतं किंवा काय चाललं आहे. पण मी फू बाई फूच्या सचिन सरांच्या या गाण्याच्या शूटच्या वेळेस होते तिकडे. रात्रीचं शूट होतं आणि रात्रीचे खरंच 12-1 असं काहीतरी वाजले होते आणि पावसामुळे ते थोडंसं लांबल्या गेलं होतं. थंडी पण होती. थंडी होती आणि माझा एक शॉट आहे फू बाई फू या गाण्यामध्ये, तो दिसेल. म्हणजे मी अशी लांब उभी आहे आणि सचिनजी फुलवाताई कोरिओग्राफ करत होती आणि फुलवाताईची कोरिओग्राफी म्हणजे कडक असते, म्हणजे मला फारच आवडते. तर त्यामुळे ती आणि तिचा तो ॲटिट्यूड एकदम, ती खूप एक्साइटेड असते आणि तिला जे पाहिजे ते ती परफेक्टलीच घेते. आणि शूट सुरू झालं, रिहर्सल झाली आणि टेकला सचिनजींनी जी सुरुवात केली, जो पिकअप घेतला तेव्हा मला असं वाटलं आपण काहीच नाचत नाही, आपण काहीच नाचत नाही. कंपॅरिझन ॲज सच नाही पण स्वतःचं सेल्फ अनालायझेशन करताना की ते या हे आत्ता ते एवढे इतके छान नाचतात किंवा या एनर्जीने नाचतात, त्यांना जे पाहिजे ते, किंवा त्यांना तू असं सांगितलंस की मला हे एक्सप्रेशन इथे नको, मला दुसरं द्या, तर त्यांच्याकडे एक लिस्ट असते व्हेरिएशन्सची जी सुचणंही ॲक्च्युली खरंच कौतुकास्पद आहे. तिथे ती सुचायला पाहिजे, आपल्यालाही असते लिस्ट असते पण ती तिकडे सुचली तर ठीक आहे. ती व्हॅनिटीमध्ये सुचते. एक्झॅक्टली, व्हॅनिटीमध्ये सुचते, सो ट्रू. ती सुचणं गरजेचं असतं आणि सचिन सरांनी 2-3 वेळा टेक दिले, एकदा अँगल चेंज होतो किंवा काय, पण ज्या एनर्जीने ते नाचत होते तेव्हा मला असं वाटलं की काय खरंच सांगतो आहे का, म्हणजे एक ॲक्टिंग स्कूल होती विथ डेमॉन्स्ट्रेशन असं मी म्हणेन. की
जे शिकायला मिळत होतं की आता हे शिकला तर तो परफॉर्म करा म्हणजे, आणि ते पण मस्त कॅमेरा लावून, एवढंच आहे की तो 70 mm दाखवला जाणार आहे. तू आत्ताच म्हणालीस की सांगतो ऐका सिनेमाचं शूट हे एक कार्यशाळा होती जिथे तुला खूप काही शिकायला मिळालं. आय थिंक तिथे ना कॉस्ट्युम सुद्धा तितकेच रंगबिरंगी छान होते आणि फॅन्टॅस्टिक मध्ये जो काही तुझा हिरवा गार लुक आहे तो कॉस्ट्युम जो पहिल्यांदा बघितला होतास तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती? लावणीसाठी मी खूप एक्सायटेड होते खरं तर. आणि खरं तर तू म्हणतेस की हिरवं गार असं बघण्यात काय झालं होतं, असे बिजार कलर्स बघण्याची सवय असते कारण का इव्हेंट्सला असेच कॉस्ट्युम असतात स्टेजवर, ते इतके ब्राईट आणि छान दिसतात. जेव्हा सांगतोय का ची साडी आली तर मला असं झालं हिरवा, प्लेन हिरवा, मला की कसं काय कसं दिसेल हे प्लेन. बरं मग मला माहिती नव्हतं की ज्या डान्सर्स होत्या की त्यांचं कॉम्बिनेशन काय, कदाचित मग त्या कॉम्बिनेशनला मिळती जुळती अशी काहीतरी साडी असेल. आणि ती साडी नेसली, ती साडी छान बसली, आम्ही खूप मेहनतही घेतली होती साडी साडीवर किंवा त्याच्या ज्वेलरीवर. पल्लवी राजवाडे म्हणजे सतीश सरांच्या वाईफ त्या होत्या आणि त्या कॉस्ट्युम्सचं सगळं बघत होत्या. तर हेअरस्टाईलपासनं मग मेकअप तर दिनेश दादा म्हणून होते, त्यांनी उत्तम केलाच होता, हेअरस्टाईलसुद्धा सगळं असं जुळून आलं होतं. आणि एकदा मी रेडी झाले आणि मी एकदा फक्त नाचायला सुरुवात झाली आणि मग मी स्क्रीनवर जरा मॉनिटरवर बघितलं की सर कसं दिसतं आहे, तेव्हा तो हिरवा रंग मला आवडला. मला असं वाटलं की आई अच्छा दिख रहा है. जेवढं आधी जरा हेजिटेशन होतं की कसं दिसेल कसं दिसेल, पण ते कॉन्ट्रास्ट विथ द गर्ल्स जे डान्सर मुली आहेत त्यांच्याबरोबर ते छान दिसत होतं. संस्कृतीसोबतच्या या गप्पांची रंगत अजून वाढत जाणार आहे, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.